ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंसह आदित्य आणि तेजस यांच्या सुरक्षेत देखील कपात करण्यात आली आहे. मातोश्रीवरील सुरक्षा रक्षकाचा संकेतही कपात करण्यात आली. झेड प्लस सुरक्षा आता वाय प्लस करण्यात आलेली आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात करण्यात आलेली आहे. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक पांडे. अभिषेक, या सुरक्षेत कशी कपात करण्यात आली आहे? बघा, उद्धव ठाकरेकडे जेट प्लस ची सिक्युरिटी होती, त्यांच्या ताफामध्ये सिक्युरिटी कमी करण्यात आलेली आहे आणि आता उद्धव ठाकरेकडे फक्त जेट सिक्युरिटी असणार आहेत. आणि म्हणजे त्यांच्या ताफामध्ये एक सिक्युरिटी कार जे कमी करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतलेला आहे आणि दुसरा आदित्य ठाकरेचा वाय प्लस सिक्युरिटी होतं त्याच्यामध्ये कपात करण्यात आली आहे आणि त्यांना फक्त वाई सिक्युरिटी देण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी केलेला आहे. हे सिक्युरिटी रिव्ह्यूच्या नंतरही असा फैसला मुंबई पोलिसांनी घेतलेला आहे. दर 45 डेज ह्याच्या मध्ये एकदा मुंबई पोलीस रिव्ह्यू करते सगळ्यांची सिक्युरिटी की त्यांना थ्रेट असेल आहेत किंवा नाही. त्यांना थ्रेट जसं आहेत त्याच्या संदर्भात आणि तसा निर्णय मुंबई पोलीस घेते. पण ह्या सिक्युरिटी कमी करण्यामध्ये पॉलिटिकल आता पॉलिटिकल बातमी जास्त झालेली आहे की कशा प्रकार ठाकरे कुटुंबियांचं सिक्युरिटी कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये पॉलिटिकल कुठेतरी वाद दिसत आहेत. निश्चित, धन्यवाद अभिषेक ताजा अपडेट देण्यासाठी. मोठी बातमी आपण पाहतोय. मातोश्रीवरील सुरक्षा रक्षकाचा संकेतही आता कपात करण्यात आली. झेड प्लस सुरक्षा आता वाय प्लस करण्यात आलेली आहे.